नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पहिल्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. अगदी बाहेर रस्त्यापर्यंत भाविकांनी मोठी रांग केलेली आहे. तर हजारो भाविक आज मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. सकाळी 6 पासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरातली दृश्य आपण बघतोय. आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे. भाविक आज मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. तर या महालक्ष्मी मंदिरातून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी ऋषा वाजे यांनी. 2021 या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आज पहिला दिवस आहे आणि मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमलेली आहे. भाविकांना आज जाऊन दर्शन घेता येत आहे. कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे. 10 वर्षांच्या आतील मुलांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. आपण या बाजूला जर बघितलं तर ही मोठी लाईन आहे जी भाविकांची गर्दी जमा झालेली आपल्याला दिसते. इतके काही महिने आपण ज्या संकटाचा सामना केला तेव्हा आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नव्हतं. मात्र आज 1 जानेवारी या पहिल्या दिवशी 2021 पहिल्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने जमा झालेले दिसत आहेत. काही भाविक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीसुद्धा बातचीत करणार आहोत. काय सांगाल, नववर्षाचा पहिला दिवस आहे, महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे, काय मनात भावना आहे, काय मागणी, काय मागणं मागितलं? आता नवीन वर्षाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इथे महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे मी आणि आतमध्ये त्याला सॅनिटायझिंगचं पण अरेंजमेंट आहे. लोकांना ते टेस्टिंग पण करतात, कोणाला ताप वगैरे नाही. तर सगळं पूर्ण जे आहे कोरोनाचा कोविडचा रूल्स त्याचा त्याला फॉलो करतात तो लोक आणि त्या दर्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आमचं दर्शन झालेलं आहे. जय माता दी. आपण बघितलं भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे कारण की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांना दर्शन घेता आले आणि ही लाईनही याची साक्षीदार आहे की किती मोठ्या प्रमाणात भाविक अगदी दूरदूरून दर्शनासाठी आलेले आपल्याला बघायला मिळतात आणि नियमांचं पालन करतच महालक्ष्मी मंदिरात या सगळ्यांचं दर्शन होत आहे. ऋचा वजे, झी मीडिया, मुंबई. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नववर्षाचं स्वागत मंगलमय वातावरणामध्ये करण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून सकाळपासून राज्यातल्या विविध मंदिरात गर्दी करत आहेत. शिर्डीच्या साई मंदिरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळपास 40,000 भक्तांनी साईंचं दर्शन घेतलं. चारही दर्शन बारी आणि तात्पुरत्या बनवलेल्या दर्शन बाऱ्या काल रात्री फुल होत्या. या अद्यापपर्यंत फुलच आहेत. नागपुरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. तर मंदिराचं मुख्य द्वारही आजपासून उघडण्यात आलंय. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून मुंबईकरांनी सुद्धा सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासूनच गर्दी केली आहे. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलंय त्यांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येत आहे. तर कोल्हापूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील भक्तांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासून अनेक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. तर चंद्रपूरकरांनी सुद्धा नववर्षाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी ऐतिहासिक अशा महाकाली मंदिरात पहाटेपासून हजेरी लावली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग सह भाविकांनी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. तर विठुरायाच्या पंढरीमध्येही नववर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. नववर्षाच्या निमित्तानं भाविक मोठ्या उत्साहात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि यामुळे गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जरबेरा, गुलछडी या फुलांनी मंदिर आणि मंदिराचा परिसर सजवण्यात आलाय. तर कोरोनाचं संकट दूर जाऊ आणि परिस्थिती पूर्वपदावरती येऊ अशी प्रार्थना भक्तगण सध्या करत आहेत.